लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी जीवन प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या भुयारी गटारीचं काम थांबवण्याचे आज आदेश दिले आहेत तर हे काम करत असताना बीने पाईपलाईन तोडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला होता ती पाईपलाईन माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सदर विभागाकडून पूर्वच जोडून घेतली आहे पावसाळा सुरू झाला तरी शहरातील भुयारी गटारींचं काम सुरूच असल्याने शहरातील मुख्य डांबरे रस्ते चिकलमय झाल्याने नागरिकांचे हाल होऊन किरकोळ अपघात देखील होत आहेत याबाबत अंबनेर सेवन न्यूजने गुरुवारी वृत्त प्रसारित केले होते त्याची दखल नगराध्यक्षांनी घेतली आहे शहरासाठी पासष्ट कोटींची भुयारी गटार योजना मंजूर असून हे काम जीवन प्राधिकरण विभागाला देण्यात आलं आहे गेल्या तीन वर्षापासून हे काम तांत्रिक अडचणींमुळे लांबत चाललं आहे पावसाळा सुरू झाला तरी कामं सुरूच आहे शहरातील भागवत रोड लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या भागांसह इतरही अनेक भागांमध्ये रस्ते खोदण्यात आले आहेत तेथे पाऊस पडतात पाणी साचून चिखल झाला आहे वाहने तर दूरच पायी चालना देखील मुश्किल झाला आहे काही महिला आणि काही वाहन चालक घसरून पडल्याने अपघात देखील झाले आहेत काम थांबवले असले तरी मात्र आता रस्ते पुरवत करण्याची मागणी शहरातून होऊ लागली आहे सानेगुरुजी शैक्षणिक विचार मंच आणि पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आज साने गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त श्यामचे या पुस्तकातील बेचाळीस रात्रींचे अभिवाचन ध्वनी मुद्रणाचे सोशल मीडियावर क्लिक करून शुभारंभ तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गट अधिकारी आर महाजन मंगलाताई पाटील दत्तात्रय सोनवणे अशोक पाटील छाया इसे आणि उमेश काटे आदी शिक्षक मान्यवर उपस्थित होते कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणाच्या या अनोख्या उपक्रमाचे तहसीलदार वाघ आणि गट शिक्षणाधिकारी महाजन यांनी कौतुक केलं आहे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत संस्कारक्षम उपक्रम राबवणे हे शिक्षकांचं आद्य कर्तव्य असून श्यामच्या या पुस्तकातील ध्वनीमुद्रित केलेल्या अभिवाचनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी सांगितले एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस विद्यार्थ्यांनी घरूनच ऑनलाईन योगा करून साजरा करावा असा निर्णय ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला तालुक्यातील शिक्षण व क्रीडा विभागांसह सर्व मुख्याध्यापकांची आज ऑनलाईन बैठक घेण्यात आली या बैठकीला गट अधिकारी आर टी महाजन तालुका क्रीडाधिकारी सुजाता गुलानी विस्ताराधिकारी पी डी धनगर केंद्रप्रमुख शरद सोनवणे अशोक सोनवणे रवींद्र पाटील तालुका योगतज्ञ गजानन माडी यांनी यावेळी मार्गदर्शन केले तर ऑनलाईन बैठकीचं सूत्रसंचालन दत्तात्रय सोनवणे यांनी केलं तर आभार क्रीडा संयोजक हो एस पी वाघ यांनी मांडले तालुक्यातील पातोंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बावीसवा वर्तापन दिन तालुकाध्यक्ष सचिन पाटील आणि कार्याध्यक्ष प्राध्यापक सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीपराव पवार जगन्नाथ संदांशिव सुनील पवार ज्ञानेश्वर सोनवणे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यातील धार विकास सोसायटीचे चेअरमनपदी व्ही एन मुजावर यांची निवड करण्यात आली आहे हिम्मत शिवदास पाटील यांच्या निधनाने हे पद रिक्त झाले होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन उपस्थित होते मुजावर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तालुक्यातील चिमनपुरी पिंपरी खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हरिलाल महादू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी संजय पुनाजी पाटील आणि लोकनियुक्त सरपंच दिनेश पाटील मनसाराम पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते अमनेर तालुक्यात शुक्रवारी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही आरोग्य विभागाने आज पाचशे अठ्ठ्याहत्तर जणांची कोरोना तपासणी केली दरम्यान लस साठा उपलब्ध न झाल्याने शनिवारी लसीकरण बंद राहणार आहे शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या मागील बाजूस असलेले गटार फुटल्याने गटारीचं पाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचले आहे या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांची निर्मिती होत आहे यामुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने तात्काळी कटर दुरुस्त करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे अमानेर बसस्थानकातून बडजबरीने दोघांचं मंगळसूत्र लांबवणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लोड येथील महिलेला अटक करण्यात आली असून एक महिला व एक पुरुष फरार झाले आहेत धुळे रोडवरील वंदना नंदकुमार साडी मीना जगन्नाथ साडी आणि अनिता वामन साडी या तिन्ही बहिणी सतीमाता मंदिरावर जाण्यासाठी बसस्थानकात आल्या तेथून पूजेचे साहित्य घेण्यासाठी त्या भागवत रोडवरील किराणा दुकानात गेल्या जाताना दोन महिलांनी त्यांचा पाठलाग सुरू केला साहित्य घेतल्यानंतर तिन्ही बहिणी जळगाव बसमध्ये चढत असताना एका महिलेने वंदनाबाईच्या मानेवर जोरात थाप मारून गळ्यातील सोन्याची पोत आणि मंगळसूत्र लांबवले तर त्याचवेळी दुसऱ्या महिलेने वंदनाबाईच्या बहीण मीना यांच्या गळ्यातून त्याच पद्धतीने पोत आणि मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला तिघा बहिणींनी चोरट्या महिलांचा पाठलाग केला असता एक महिला कल्पना शरद चव्हाण राहणार जिवडक टाकडी तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबादीला पकडून ठेवले पत्रकार मुन्ना शेख यांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिर यांना घटना कळवल्यावर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असता तिच्याजवळ काळेमणी असलेली पोत आढळून आली वंदनाबाईची वीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची पोत तर मीनाबाईची पंधरा ग्रॅम वजनाची साठ हजार रुपये किमतीचे पोत चोरीस गेलेली आहे चोरट्या महिलेसोबत असलेली महिला आणि पुरुष फरार झाले आहेत तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत शहरातील धुळे रोडवरील श्रीकृष्ण पेट्रोल पंपावर रात्री बारा वाजेनंतर पेट्रोल भरून न दिल्याचा रागातून सामानाची नासधूस करून कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अंबानेर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आलोक साबळे करीत आहेत